उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवरती आगपाखड केली. तुमच्याकडे बहुमत असताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्याचं नाटक तुम्ही का केलं असा सवाल त्यांनी विचारलाय. तर जनाब उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. आम्ही तुमच्यासोबत होतो, पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात 12 बजे लोकांना वाटलं 12 बजे काय होणार, देव जाणे, नोटबंदी. मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेरं का केलं तुम्ही? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते. अरे नव्हते, कारण मी स्वतः दिल्लीत होतो, माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते. आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते, काय बोलायचे असते ते. त्यांनी वक्फ बोर्ड रद्द करायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांच्या जागा जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजे की ज्या ठिकाणी चुकीचं काम चालू आहे, जमीन लाटण्याचं काम सुरू आहे, अशा पद्धतीची जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजेत अशी भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. केवळ मुल्ला मौलवीला खुश करण्याकरता लोकसभेमध्ये जे काही मतदान केलं त्या समाजाने एक गठ्ठा आणि आता ते मतदान आपल्या विरोधात जाईल याकरता अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे.